नमस्कार मंडळी. झाडं लावायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं, पण झाडं लावण्याची एक शास्त्रशुद्ध व नैसर्गिक पद्धत असते. त्याकरता आपल्याला खके सरांचं खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं. सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो झाडाच्या जागेचा. तर झाडं ही नुसती आपल्याला लावायची नाही, तर ती जगवायची पण आहे. त्याकरता तुम्ही बघत असाल की जिथे शक्य आहे तिथे आपण ह्या ड्रीपच्या लाईन केलेल्या आहेत, आणि झाडांना वर्षभर पाणी कसं मिळेल याचं आपण तिथे नियोजन केलं आहे. त्याचबरोबर आता जे झाड लावतोय आपण ते सुपारीचं लावतो. सुपारीच्या झाडाला थोडीशी सावलीची गरज असते, त्याकरता आपण ह्या झाडाला ह्या सागाच्या झाडाच्या जवळ लावतो. म्हणजे सुपारीला उन्हाचा त्रास न होता त्याच्यामध्ये आपण सुपारी जगवू शकतो. आता तुम्ही बघितलंय की ह्या आपण फक्त हा विधभर खड्डा केलेला आहे, काही मोठा खड्डा काढण्याची गरज नसते. आपण फक्त हा विधभर खड्डा केलेला आहे आणि ह्या खड्ड्यामध्ये आपण शेणाचा आतून लेप दिलेला आहे. त्यानंतर झाडाला त्याच्या वाढीच्या काळामध्ये खाद्य म्हणून आपण हा वाळलेला पाला आणि सुका पाला ह्याचा एक छोटासा गोल किंवा लाडू करून दाबून तो खाली आपण तळाशी ठेवणार आहोत आणि त्यावर थोडीशी माती टाकणार आहोत. तर ह्यामुळे काय होईल की ह्याचे जे वाळलेला आणि सुका पाला आहे त्याचे विघटन हे शेणातील जीवाणू करतील आणि झाडाला वाढीच्या काळामध्ये खाद्य मिळू शकेल. तर हे आता आपण त्यावरती शेण पुन्हा टाकत आहोत आणि ह्यावरती हे आता आपण झाड लावणार आहोत. हे झाड पिशवीतून काढताना एक अतिशय महत्वाची गोष्ट असते की झाडाची जी मुळं आहेत त्यांना धक्का न लावता ती आपल्याला काढायची आहे. तर त्याकरता आपण ब्लेडच्या सहाय्याने हळूवार ही पिशवी कट करून ती त्या झाडापासून वेगळी करणार आहोत. हे बघा, ही आपल्याला सगळी मुळं दिसत आहेत. तर हा थोडा जरी धक्का लागला तरी हे मुळांना इजा होऊ शकते. आपण पिशवी काढलेली आहे, आता ही पिशवी आपण बाजूला करून झाड हळूवार त्यामध्ये ठेवतोय. त्यानंतर झाड सरळ आहे का याची खात्री करून ह्याला ही जी आपण खालची माती काढलेली आहे ती बाजूला करून जी वरची पौष्टिक माती आहे तिला आधी आपण टाकणार आहोत. आपल्याला माहिती आहे शेताच्या वरच्या मातीच्या थरामध्ये सगळ्यात जास्त जीवाणू असतात. आता ही आपण वरची माती टाकली आणि आता आपण ही खालनं काढलेली आता माती आपण त्याची बसवणार आहोत. आता हे झाड बसल्याला चारही बाजूने आपल्याला समान पद्धतीने दाब द्यायचा आहे. सो हा दाब आपण त्याच्यावरती उभं राहून देऊ शकतो. सो दोन्ही बाजूला आपण पाय ठेवून त्यावरती समान दाब द्यायचा आणि पुन्हा एकदा त्याच्या मुळाशी ही आपण माती लावायची. साईडला थोडस आळ करून पाण्यासाठी आपण जागा करणार आहोत आणि त्यावर नंतर आपण आच्छादन करणार आहोत कोरड्या पालांसाठी.